नमस्कार मित्रांनो, आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जे आज 23 सॅम्पल पाठवले होते ह्या 23च्या 23 नेगेटिव्ह आलेले आहेत आणि या सतत गेले 3 दिवसापासून अशा नेगेटिव्ह होत आहेत। ते खूप आनंदाची बातमी आहे जरी असेल, परंतु खालजी म्हणजे तसेच सातत्य आपल्याला ठेवायची आहेत आणि असे सातत्य जर ठेवलं तरच आपण खूप पुढे जाऊन कोरोना फ्री राहू शकतो। आणि या गोष्टीसाठी जरी म्हणजे यापूर्वीच सांगितलं होतं, जिल्ह्यामध्ये जर कोरोना म्हणजे आपण शासनाने जरी सूट दिली तर कोरोनाने सूट दिली नाही, तुम्ही फिजिकल डिस्टन्सिंग जर पालन होत नसेल, मास्क जर वापरत नसेल आणि त्या ठिकाणी वारंवार हात जर धुत नसेल, मग त्यापासून शासन काय वाचू शकणार नाही आहे। परंतु त्यामुळे तुम्ही जास्त काळजी घेणे हे फार गरजेचं आहे। आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये 77 लोक म्हणजे 77 लोक जे आहेत ते रुग्ण बरे होऊन त्याचा घरी गेलेले आहेत आणि म्हणजे त्यामध्ये 57 जेवढे रुग्ण आहेत आज ते पॉझिटिव्ह आहेत। मग आपण जर पाहिला त्यामध्ये जवळपास 56% म्हणजे आपल्या जे रिकवरी पर्सेंटेज आहे 56.20% एवढा आपल्या बरोबर घरी जात आहेत आणि उद्या सुद्धा 3 लोकांचा ते डिस्चार्जचा प्लॅन आहेत। म्हणजे आत्ता जेवढा रुग्ण आहेत 57 लोकांचा ते त्यांना घरी पाठवण्याच्या अंदाजी तारीख आहेत। जसा मांडणी ह्या गावाच्या जे आहेत 3 जूनपर्यंत त्यांना 3 लोकांना घरी पाठवण्याचे नियोजन आहेत। 4 तारखेला जवळपास 14 रुग्ण आहेत, त्यामध्ये कासार सिरसीचे 5, शिराडोनच्या 1, हनुमानकट्ट्याचे 2 आणि बोरगाव काळीचा, खंडाळीचा, शिराडोनचा आणि बोरगावच्या अधिक 1, पानगावच्या 1 आणि अळवाईचं, ते असे 6 लोकांचे आपण घरी पाठवण्याचा नियोजन आहेत। 5 तारखेला हडको आणि पाटोदा याचं 2 रुग्णांना घरी पाठवण्याचं आहेत आणि 6 तारखेलासुद्धा 15 लोकांचं घरी पाठवण्याचं आपल्या नियोजन आहे। त्यामध्ये कबीरनगर, देवर्जन, मांडणी, अहमदपूर असे 3 लोक आणि कासारालचे 2, देवर्जनचे 5 आणि वाडवणाचे 1 असे 8 लोक आणि हडकोचे 4 आणि बाजी मार्केटचे जे आहे जे उदगीर DCHमध्ये ॲडमिट आहे त्यांना 7 तारखेला आणि 8 तारखेला हडको आणि मसलाचे आणखी अधिक 2 आणि 9 तारखेला बरकतनगर आणि संभाजीनगरचे 2, 10 तारखेला माऊलीनगरच्या 1 आणि मोतीनगरच्या 11 आणि मोतीनगरचे 9, देसाईनगरचे 1 असे 10-12 तारखेला आणि देसाईनगरचे 3 आणि जिजामाता नगरचे 1 असे 4-13 तारखेला या अनुषंगाने आपल्या 57 रुग्ण ते 13 तारखेपर्यंत आपल्याला घरी पाठवण्याचा नियोजन आहेत। आणि सुयोग्य आहेत की गेले 3 दिवसामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही आणि अधिक असेच पद्धतीने काळजी घेणे फार गरजेचं आहेत। आणि विशेष करून काही लोकांचे प्रश्न आले होते की जे काल मी कंटेनमेंट झोनमध्ये गेलो होतो, सर बरे होऊन आल्यानंतर तुम्ही इथंच ठेवणार आहे का? हो नक्कीच तिथेच ठेवणार आहे, त्यांच्या घरीच ठेवणार आहेत आणि ते बरं होऊन आल्यानंतर त्यांच्या घरीच राहावं लागेल। त्यांना काय वेगळं व्यवस्था, त्यांच्यापासून फिजिकल डिस्टन्स आपण मेंटेन करायला पाहिजे, सोशल एक्सक्लूजन नाही, सामाजिक बहिष्कार नाही, उलटा त्या लोकांना साथ द्या, उलटा त्या लोकांना जास्त प्रेम द्या आणि उलटा त्या लोकांना कशा पद्धतीने तुम्ही सायकोलॉजिकल सपोर्ट देता येते त्या गोष्टीचा जास्त कटाक्षाने पालन करा। त्यांना ते बीमारी से वो ऑलरेडी जूंज रहे हैं, वो बीमार है, बीमार से कोई लढणं हे तर ताकदवर इन्सानाचं लक्षण नाही आणि ते दुर्दैवाने ते आजारी पडलेला आहे, तो आजारी तुम्ही पण होऊ शकतो। आणि हा संकट आपल्याकडे आले नाही याचा अर्थ हा होत नाही की जे संकटात आहे त्यांना बीमार झालेले आहेत, त्यांचा आपण त्यांना प्रेमाने वागणूक देणे, त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट देणे हे फार गरजेचं आहे मित्रांनो। त्यामुळे ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पालन करावा असे मी या ठिकाणी विनंती करतो। आणि आज आपण एक खूप एक चांगलं अभियान आपण सुरू केलं,
ज्यामध्ये केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी जे अभियान आहे आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि त्यामध्ये आपण जिल्हा पातळीवर आत्मनिर्भर लातूर हे अभियान आपण आज रोजी सुरू केलं। हे काय अभियान आहे की ज्यामध्ये जिल्ह्यामधून जवळपास 1 लाख लोकसंख्या 1 लाख लोकसंख्या जे दुसऱ्या राज्यामध्ये होते त्यामध्ये बरेच लोक ते बाहेर गेलेले आहेत, त्यामध्ये काही विद्यार्थी असतील परंतु मोठे प्रमाणावर मजुरांच्या सुद्धा आहेत आणि तसेच दुसऱ्या जिल्ह्यातून म्हणजे बाहेर परराज्यातून आणि परजिल्ह्यातून जवळपास 80,000 लोक आपल्या लातूरमध्ये आलेले आहेत। मग ह्या सर्व लोक आता गाव पातळीवर आले आणि जे काम इथं करत होते ते लोक त्यांच्या गावी गेले। आता ह्या लोकांना स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने माननीय आपले पालकमंत्री श्री अमित विलासरावजी देशमुख साहेबांनी यापूर्वी मीटिंगमध्ये सांगितलं होते आणि त्या अनुषंगाने आपण जे माननीय पंतप्रधान महोदयांनी सुरू केलेला आत्मनिर्भर भारतचा आपण आत्मनिर्भर लातूर प्रत्येक जिल्हा आपण स्वयंस्फूर्ती झाला पाहिजे आणि त्यामध्ये स्थानिक लोकांच्या इंडस्ट्रीज 100 पटीनी त्या ठिकाणी सर्व इंडस्ट्रीज चालू राहायला पाहिजे आणि तसेच या ठिकाणी लातूरमध्ये असे अडकलेले आता बाहेरून आलेत आता त्यांचं मूळ ठिकाणी जायचं मनस्थिती आहे किंवा नाही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्या लातूरमध्येच त्यांना कामं कसे उपलब्ध करून द्यायची या अनुषंगाने सर्व जे प्रमुख व्यापारी आहेत आणि प्रमुख जे इंडस्ट्रियलिस्ट आहे उद्योजक आहे यांच्यासोबत आपण बैठक झाल्या। उद्योजक आहे त्यांना जर मला कटर पाहिजे मला एक फिटर पाहिजे इलेक्ट्रिशियन पाहिजे तुम्ही त्या डिमांड प्लेस करा आणि दुसरं ज्यामध्ये जर मजूर आहेत मी मला माझ्याकडे स्किल आहेत जर मी इलेक्ट्रिशियन आहे मला काम हवी आहे आणि मग तुझं क्वालिफिकेशन काय तुझे एक्सपिरियन्स काय तो तुम्ही फॉर्ममध्ये त्या ठिकाणी भरा। मग ज्या लोकांना गरज त्या लोक म्हणजे डिमांड अँड सप्लाय म्हणजे ज्या लोकांना कामाची आवश्यकता आहेत आणि ज्या लोकांना कामगारांची आवश्यकता आहेत या दोघांचं सांगड घालण्याचा तो प्लॅटफॉर्म तो काम करेल जेणेकरून स्थानिक लोकांना आपल्या लातूरकरांना स्थानिकमध्ये जेवढं काम मिळू शकतो त्यांच्या मेरिटच्या आधारावर त्यांच्या एक्सपिरियन्सच्या आधारावर हे करण्याचा आपण हा अभियान आहे। मला खात्री आहे की लातूरमध्ये अडकलेलं कोणी असतील किंवा काही लोकांची आता मनस्थिती झाली की आता आम्हाला कुठे जायचं नाही आपलं आपल्या गाव भरा आणि आपल्या जिल्हा भरा आणि आपल्या जिल्ह्यामध्येच कुठेही काम करायचं ह्या ज्या गोष्टींनी जे असलेलं लोकांना ते इथंच काम कशा पद्धतीने मिळवता येतील ह्या अनुषंगाने ह्या अभियानाचा प्रयत्न असणार आहेत आणि त्यामध्ये DIC विभागाचे कोऑर्डिनेटर त्या ठिकाणी असणार आहेत आणि जे काही लोकांना त्याला फॉर्म भरू शकत नाही फॉर्म भरायची हे उद्देश या ठिकाणी नसेल त्याला आपण एक व्हॉट्सॲप नंबर आपण उपलब्ध करून देतो त्यामध्ये जिल्हा परिषदच्या म्हणजे यंत्रणा जी आहेत ग्राम पातळीपर्यंत काम करणारे जे ग्रामसेवक आहे आणि ह्या लोकांनी स्थानिक पातळीवर असे कोणी अडकले असतील त्या परिवाराच्या भेट देऊन त्याचा क्वालिफिकेशनच्या अनुसार त्यांना फॉर्म भरायला आम्ही सांगू। जर फॉर्म कोणाला भरत नसतील ते ज्या प्रशासनातला जे कर्मचारी तुम्हाला मदतीशीर त्या ठिकाणी होईल जेणेकरून आपल्या जिल्ह्यामधील तरुणांना किंवा इथं अडकलेल्या मजुरांना किंवा बाहेरून आता इथेच राहण्याच्या इच्छा असलेल्या लोकांना स्थानिक उद्योजकांचा सांगड घालून ज्यांना गरज असलेले लोक उपलब्ध असलेल्या लोकांचा तिथंच काम मिळेल या अनुषंगाने प्रयत्न हा अभियानाचा असणार आहे। लग्न कार्याकरिता काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे का? लग्न कार्यामध्ये आपण 50 लोकांच्या परवानगी देतोय आणि ज्यामध्ये विशिष्ट करून जे मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयामध्ये 50 लोकांच्या कारण घरामध्ये 50 लोकांच्या फिजिकल डिस्टन्स त्या ठिकाणी पालन होत नाही आणि मंगल कार्यालयामध्ये 50 लोकांच्या पेक्षा जर जास्त म्हणजे कॅटरिंग सर्व लोकांना जरून 50 लोकांच्या पेक्षा जर जास्त होत असेल त्या मंगल कार्यालय पुढील लॉकडाऊनपर्यंत ते बंद असणार आहे त्यापेक्षा दंड पण होणार आहे त्यामुळे मंगल कार्यालयाने ज्या ठिकाणी लोकांना परवानगी लग्न कार्यासाठी परवानगी देत असताना 50 लोकांपेक्षा जर जास्त अडलून आल्यास त्यावर कारवाई होईल त्यामुळे मंगल कार्यालय तुम्हाला उघड करण्याचा आम्ही त्या ठिकाणी परवानगी देतो आहे। तुम्ही फक्त स्थानिक पोलिसांमध्ये नोंद करा इन्फॉर्मेशन द्या
तुम्ही जिथं होत असेल इथं आज माझे मंगल कार्यालयामध्ये ह्या लोकांचे अमुक लग्न होत आहेत आणि हे 50 लोकांचेच त्या ठिकाणी असणार आहे. ते अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन, परमिशन नाही. सर, लातूर जिल्ह्याहून इतर जिल्ह्याला जाणार आहे, जसं की उस्मानाबाद असेल, लातूर असेल, अशा ठिकाणी छोटे छोटे व्यापारी आपल्या कारमध्ये मटेरियल घेऊन जातात आणि त्या ठिकाणी डीलरला विकतात, मग त्यांना विशेष पास? विशेष पास नाही आहे, त्यांना डेली जात असेल डेली तुम्ही अर्ज करा, तुम्ही डेली मिळेल पास. काही कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आता मार्केट उघडण्यासाठी मुभा आहे, पण त्याची वेळ 7 वाजेपर्यंत करावी जेणेकरून कार्यालयात जाताना आम्हाला साहित्य खरेदी करता येईल. कार्यालय किती वाजता सुरू होतो? 10 वाजता. दुकान 9 वाजता सुरू होतो. त्यामुळे तुम्ही सकाळीच खरेदी करा आणि खरेदी करून तुम्ही ऑफिसला या. आणि जर तुम्ही ऑफिसला अशा पद्धतीने आला तर काही प्रॉब्लेम नाही. आणि बरेच दुकानं आता जे मोठमोठे किराणा स्टोअर आहे सर्व आता त्या स्टोअरनी डोर डिलिव्हरी करण्याच्या सुद्धा ते संकल्पना आहेत. आणि पहिल्यापासूनच आपण हा गोष्टीला पहिल्या लॉकडाऊनपासून हा प्रोत्साहन आम्ही केलेला आहे की तुम्ही डोर डिलिव्हरी म्हणजे होम डिलिव्हरी गोष्टी तुम्ही त्या गोष्टी जास्त कटाक्षाने पालन करा. सर, कुरिअर सेवा आणि पोस्ट ऑफिस हे सुरू राहणार का? सुरू आहे ना, सुरू आहे. कुरिअर सर्व्हिस एसेन्शियल, नॉन एसेन्शियल आणि ई कॉमर्स जे काही सर्व गोष्टी आहेत, ऑनलाईन डिलिव्हरी, या सर्व गोष्टी सुरू आहे. कुठल्या अडवणूक नाही, कुठल्या अडवणूक असेल तर ते प्रॉब्लेम सांगा. सर, उदगीर म्हणून एक प्रश्न आहे की तिथल्या शैक्षणिक नियोजनाकरता शिक्षकांना बोलून बैठका आणि त्याचे नियोजन करता जे काम चाललेलं आहे ते करू शकतात का? हो, करू शकतात ना. पुढील नियोजन काय आहेत, विद्यार्थ्यांना न बोलवता शिक्षकांना बोलावून काय नियोजन करायची आहे ते पूर्णपणे अगदी बरोबरपणे करू शकतात. सर, अजून एक प्रश्न आहे, कोरोना बाधित जे रुग्ण आहेत त्यांचं टेस्ट न करता पॉझिटिव्ह पेशंटला सुट्टी मिळत आहे, ते कसे? असं एक ऑनलाईन प्रश्न आलेला आहे. अतिशय उत्तम प्रश्न आहे. त्या संदर्भात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा जे प्रोटोकॉल हा सांगितला जातो, जर एखादा पेशंट मग पॉझिटिव्ह झाला आणि ते 10 दिवसापर्यंत त्यांना ठेवण्यात आला आणि त्यामध्ये असिम्प्टोमॅटिक आता कुठलाही लक्षणं जर असतील नसतील मग त्यांना विदाऊट टेस्टसुद्धा त्यांना घरी सोडण्याच्या अनुषंगाने ते ICMR प्रोटोकॉल आहेत आणि त्यांना कुठलंही लक्षण नसल्यामुळे ते पाठवलं जातं आणि परत त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सुद्धा सूचना दिल्या जातात. सर, शासकीय व अनुदानित वसतिगृह जे आपण देतो विद्यार्थ्यांना राहण्यासाठी त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे का, असा एक प्रश्न आहे. अजून काही त्याच्या संदर्भात प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली नाही. ज्या दिवशी प्रवेश प्रक्रिया होईल ते सर्व जनतेला कळवण्यात येईल. सर, ई पास जे आपण COVID-19 काढतो त्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता आहेच का? आहे का? सर, 1 जूनपासून हल्ली दरवर्षी ॲडमिशन सुरू होतात शाळेचे, ट्युशनचे किंवा कॉलेजचे, तर यावर्षी 1 जूनपासून सुरुवात होणार आहे का? या संदर्भात अजूनही शिक्षण विभागांनी ते गाईडलाईन्स काढलेली नाही आहे. जसं गाईडलाईन्स काढले जाईल तसं आपल्याला कळवण्यात येईल. अजून काही गाईडलाईन्स मला माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही आलेली नाही आहे. मित्रांनो, आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवस सतत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही आहे. ते जरी आनंदाची बातमी असेल, हे सातत्य टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची आणि साथ फार गरजेचं आहे. आणि आज ज्या पद्धतीने आत्मनिर्भर लातूर अभियान त्या ठिकाणी सुरू केलेलं आहेत आणि उद्या तुम्हाला जे फॉर्म ऑनलाईन डिजिटल फॉर्म मिळणार आहेत ते तुम्ही फॉर्म त्याच्यामध्ये भरावा. आणि उद्योजक, स्थानिक जे उद्योजक आहे, सर्व लोकांना मी विनंती करतो आपल्या लातूरकरांनाच जास्तीत जास्त त्या ठिकाणी स्थानिकमध्येच नोकरी देण्याचा अनुषंगाने प्रयत्न करावा. आणि तिसरा आज महत्त्वाची आहेत की विशेष करून आपण कोविड याचा लढण्याच्या अनुषंगाने जे वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर आहेत आणखी मजबूत करण्याकरिता शासनाने अधिक निधी त्या ठिकाणी जवळपास 19 कोटी रुपये मंजुरी केलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त निधी या कोविड हॉस्पिटलच्या मजबूतीकरण आणि त्या व्यवस्थापनासाठी ते आपण वापर करणार आहोत. आणि या सर्व गोष्टी आपण प्रशासनाने प्रयत्न करत असताना आपल्या ते साथ आणि आपल्या सहकार्य फार गरजेचं आहे. काही गोष्टी प्रशासनाने करत असतील तर त्यामध्ये आपल्या जास्त लोकांची बळ होण्याचा, काही लोकांची नाराजगी तरी राहणारच आहे आणि तो नेहमीचा भाग जरी असेल त्यामध्ये पब्लिक ॲट लार्ज ह्या गोष्टी म्हणजे हित समोर ठेवून आपण प्रशासनाने त्या ठिकाणी निर्णय घेत असतो. आणि जर कुठेही निर्णय आम्हाला चुकत असेल आणि ह्या प्लॅटफॉर्मवरनं आपण सांगा
नक्कीच त्याला दुरुस्ती करता येतील का? कारण बरेच गोष्टी असे नवनवीन निर्णय घेत असताना ते बरेच त्याला अंमलबजावणीमध्ये रूपांतरण करत असताना काय प्रॉब्लेम निघतात, मग त्याला सोल्यूशनमध्ये मग त्याला रूपांतरण करून, कारण वी आर एव्हॉल्विंग, वी आर स्टार्टिंग लिव टू लिव्ह विथ कोरोना ऑर एनी डिसीज, मग त्यासोबत जगत असताना आपण काय निर्णय असे घ्यायचे आहेत ते फार महत्त्वाचे राहणार आहेत. आज मला एक डॉक्टर अजय जाधव साहेबांकडे जाण्याची त्या ठिकाणी योग आला आणि डॉक्टर अजय जाधव साहेब आणि त्या ठिकाणी मला दाखवण्यात आलं की कशा पद्धतीने एखादा हॉस्पिटलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रिकॉशन्स त्या ठिकाणी घेतलं जातं. आय सॅल्यूट ऑल दी डॉक्टर्स आणि ते सर्व पॅरामेडिकल स्टाफ, ते अत्यंत चांगलं काळजी घेऊन ते लोकांची म्हणजे आलेल्या सर्व पेशंटला त्यांना मास्क देणे, मग फेस शील्ड देणे, ग्लोव्ज देणे, या सर्व गोष्टी फार चांगल्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थापन बघण्यात आलं. मला खात्री आहेत की सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अशाच पद्धतीने आपण व्यवस्था करत असाल, अशाच पद्धतीने व्यवस्था करावी असे मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. स्वतःची काळजी घ्या, आपल्या आईबाबांची खूप जास्त काळजी घ्या, विशेष करून दुर्धर आजार आणि खूप आजारी असलेल्या व्यक्तींचं तर अतिशय जास्त काळजी घ्यावा, एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.